आपण स्वतःला व्यक्त करत नाही तोपर्यंत सामाजिक पायऱ्यांवर आपल्याला न्याय मिळणार नाही, असे मत महात्मा फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी बुधवारी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी मंडळ आणि संजीवन मार्ग यांच्या वतीने आयोजित केलेल्या व्यक्तिमत्व विकास आणि प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. जुलै महिन्यात सुरू झालेल्या या प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली. हा सांगता समारंभ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, संजीवन मार्गचे संस्थापक अध्यक्ष संजीवन म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, आर सी म्हात्रे, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, मिथिलेश बहुजे, उपप्राचार्य उल्का धुरी, उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पाटील, डॉक्टर नामदेव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संजीवन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यावेळी प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीचा राजमार्ग सापडल्याचे सुतोवाच केले. संजीवन म्हात्रे यांनीही व्यक्तिमत्वाला आकार देण्याची अमूल्य संधी मिळाल्याचे मत मांडले. तर परेश ठाकूर यांनी माजी विद्यार्थी मंडळाच्या या उपक्रमाचे चीज झाल्याचं मत व्यक्त करून विद्यार्थ्यांची प्रगती बघून त्यांनी अत्यानंद झाल्याची भावना व्यक्त केली. मी महाविद्यालय झाल्यानंतर म्हणजे 98 साली, मग त्यावेळी मी रोटरी क्लब मी जॉईन केला. रोटरी क्लब मध्ये सर्वात पहिली पायरी द्यायची हीच असते की आपल्याला आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे आणि जेणेकरून आपलं स्टेज फिअर हे जाऊ शकेल. रोटरी क्लबचे आणखीन सुद्धा त्याचबरोबर लायन्स क्लब असतात, आणखीन इतर सुद्धा अशा प्रकारच्या अनेक अशा संस्था आहेत जे ह्या प्रकारे काम करत असते. हे सर्वजण नेहमी याच्यावरती प्रयत्न करत असतात की कशा प्रकारे आपल्या ह्या तरुणांना चांगल्या प्रकारे बोलता येईल, स्वतःला कशा प्रकारे चांगल्या प्रकारे व्यक्त करता येईल, अशा प्रकारचं ज्ञान हे रोटरी क्लब असेल किंवा इतरांच्या माध्यमातून मी घेत गेलो. आणि मला म्हणूनच नेहमी जाणवलं होतं की स्वतःला व्यक्त करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकत नाही तोपर्यंत तुमची आई ही तुम्हाला दूध पाजणार नाहीये, तुमचे वडील हे तुमचं शिक्षणाच्या साठीचं तुमचं असेलं किती मनापासून तुम्ही शिक्षण घेऊ इच्छितात किंवा कोणती ऍक्टिव्हिटी करू इच्छितात हे जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त करत नाही आहात तोपर्यंत ते तुमच्यासाठी ते त्या तन्मयतेने हे काम करू शकत नाहीये. एखादा राजकीय व्यक्ती हा तोपर्यंत सांगा एखाद्या समाजासाठी काम करू शकत नाहीये जोपर्यंत त्या समाजाच्या गरजा ह्या एखादा समोर येऊन तो व्यक्त करत नाहीये. आणि अशाच प्रकारे सामान्य नागरिक हाच पोलीस शेडला जाऊन पण जोपर्यंत स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करत नाहीये तोपर्यंतची दाद ही पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नसते. तहसीलदार हा चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकत नाहीये. आणि ह्याच प्रकारे आपल्याला हे सर्व सामाजिक या सर्व पायऱ्या आहेत, या सामाजिक पायऱ्यांवरती आपल्याला न्याय हे तोपर्यंत भेटू शकत नाहीये जोपर्यंत आपण स्वतःला व्यक्त करत नाही आहात.